पुढे सुमित सुमित बच्चन सर ओके बस थैंक यू बस 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 सर आरोपी का जसं मी आपल्याला आता सांगितलं होतं ते 17 तारखेला म्हणजे या महिन्याच्या 17 सप्टेंबरला ओडिशा भवन वाशी त्या परिसरामध्ये काही लोक असं वाहने घेऊन जे आपलं जे गुटखा जे पान मसाला जे ज्याच्यावर बंदी महाराष्ट्र शासनाने घातलेली आहेत काही सुगंधित पान मसाला असं त्या परिसरामध्ये येऊन ते दुसऱ्या गाडीमध्ये घेऊन जाणार होते अशी माहिती आम्हाला क्राईम ब्रांचचे PI कोलटकर आणि त्याची टीमला मिळाली होती आणि त्यांनी त्याची टीमने याच्यामध्ये चांगलं शितापीने त्या ठिकाणी जाऊन त्यांनी माहिती काढून त्याच्यामध्ये जवळजवळ 30 लाखाचं त्यांनी गुटखा त्यांनी जप्त केली त्याच्यामध्ये 3 गाडी पण आपण जप्त केलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जे सुमारे 79 लाखाचे माल आहे म्हणजे 80 लाखाचे मुद्देमाल आणि गुटखा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये एक जो करण सालुंके म्हणून आरोपी आहे त्याच्याकडून एक पिस्टल पण मिळालेलं आहेत त्यांनी ते पिस्टल जे त्यांनी जे जेव्हा आपले लोक गेले ते थोडासा पोलिसांना थोडासा हे करण्यासाठी त्यांनी ते पिस्टलचे वापर करण्याचे प्रयत्नात होते आणि त्यांना याच्यामध्ये 5 आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपी अजून फरार आहे आणखी बाकी काही लोक त्याच्यामध्ये जे इन्वॉल्व्ह असतील ते कुठून आले कुठे ते विक्री करणार होते कुठे कुठे घेऊन जाणार होते ते सर्व तपासाचे भाग आहे आणि ही आपली जी मोहीम आहे आम्ही आले ते नवी मुंबईला आपण गुटखा फ्री किंवा ड्रग फ्री असं आमचं एक मिशन आहे नशामुक्ती नवी मुंबई आपलं जे आयुक्तालय आहे ते थोडासा प्रायॉरिटीने सर्वांनी प्रयत्न करून ते नशामुक्तीवर प्रयत्न केला पाहिजे त्याचा एक भाग आहे आणि हे चांगली कामगिरी आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल CP गोरे साहेब DCP प्रवीण पाटील SAP चव्हाण PI कोलटकर बाकी त्याची जी टीम आहे सर्व अधिकारी कर्मचारी